नमस्कार इष्टानू तुमका सगळ्यांक प्रीतीस गोवन डिलाइट आमच्या युट्यूब चॅनलर स्वागत असा आज आम्ही करूया पणसाची भाजी तेका लागून हांवें हांगा ल्हान तन्नो भाजयेचो पणस घेतला त्याच्या उपरांत हांवें हांगा तीन जितो मिरसंगो अशे चिरून घेतल्या दहा ती बारा लसूणच पाकळ्यो आणि पांच ते स आल्याचे कुडके घेतले हे आमकां बरे धरधरीत वाटून घेवपा जाय चड बारीक करून उपरांत हांवें पणसाची साल काढून घेतल्या तो बरं साफ करून त्याचे असे बारीक कुडके करून ते बरेपैकी धुवून घेतल्या त्याच्या उपरांत कुकरान दोन ग्लास उदक दोन चमच मीठ आणि दोन चमच हळदीचं पिठो घालून ते बरे एकदा मिक्स करून तातून आम्ही पणसाचे बारीक कुडके घालून ते एकदा असे धवळून घेऊया ते बरे एकदा मिक्स जातकच कुकरचे झाकणे लावून एक कुकरची सिटी काढून घेऊया हे चढ शिजवून घेवप ना नाल्या ते खाऊप बरे लागना हे पया तरेन हे शिजतक ते, ते पणसाचे कुडके आम्ही साईडीन काढून घेऊया उपरांत आम्ही कायलीन एक ग्लास तेल घालून घेऊया आणि तेल बरेपैकी गरम जातकच तातून आम्ही ते उकडलेले पणसाचे कुडके घालून ते बरे डीप फ्राय करून घेऊया अशे पद्धतीन हे गोल्डन ब्राऊन फ्राय जातकच त्या सगळे पणसाचे कुडके आम्ही सवका साईडीन काढून घेऊया त्याच्या उपरांत तेच कायलीन चार चम्मच तेल घातला आणि तीन तिक्याची पाना घालून घेऊया आणि ती तिक्याची पाना आम्ही बरी एकदा हातून भाजून घेऊया आणि ती एकदा बरी तळसून जातकच हांवें हांगा तीन मोठे कांदे बरे लांब पातळ शिनून घेतल्या ते घालता तेवू एकदा बरे हातून तळसून घेऊया कांदो बरो तळसून जातकच हांवें हांगा एक मोठो टमाट असो पातळ लांब शिनून घेतला घालता तो घालून आम्ही एकदा बरो परत तळसून घेऊया तो कांदो आणि टमाट बर मऊ हांगा ते आले लसूण आणि जिथे मिरसंगेचा पेस्ट घालून घेतला तो हातून एकदा बरं करून घेऊया ताज्या हांगा दोन चम्मच दही घेतल्या ती घालून घेता ती हातून बरी एकदा करून घेऊन ती दही एकदा हातून बरी मिक्स जातकच आम्ही मागीर हातून दोन चमच सुक कोथमिरिच पिठो एक चम्मच गरम मसाला एक चमच मिरसंगेचा पिठो आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि ते आम्ही बरे पैकी मिक्स करून घेऊया तो मसाला बरं एकदा भाजून जातक तातून आम्ही ते भाजलेले पणसाचे कुडके घालून ते बरे असे करून घेऊया मसाला एकदा बरं मिक्स जातकच झाकणे लावून एक दहा मिनटां लागून हे बरे शिजव दवर उपरांत उपरात अशे जेन्ना हाचे तेल सेपरेट जातले त्यांना हातून आता बारीक शिंदेली ओली कोथमीर घालून घेऊया आणि ती बरी एकदा हातून मिक्स करून घेऊया ती बरीपैकी मिक्स जातकच हावे हांगा लहान लिंबू अर्धो कट करून पिळून घातला तोवूय आम्हाला बरं मिक्स करून घेऊक लिंबू घातल्या ह्याचा स्वाद बरो येतात आणि एक दोन मिनटांक लागून शिजपाक दवरपाक जाय आणि हे प अशे ही आमची फणसाची भाजी तयार असा ही तुम्ही एकदा मुद्दम करून पळया जरी तर तुमका ही रेसिपी आवडली जर प्लीज टू नॉट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल अशीच एक नवी रेसिपी घेऊन परत मिळूया टील दॅन कूक विथ जॉय अँड शेअर विथ लव मोग आणि देव बरे करू